नमस्कार मंडळी, वारीकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं आहे म्हशीचं सुकसार. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटून नक्की बघा. इथे मी म्हशी घेतले, हे 3 म्हशी घेतल्यात मी. ते साफ करून घेतलं व्यवस्थित. त्यामध्ये आपल्याला मसाला लावून ठेवायचा आहे. मसाला 15 ते 20 मिनटं लावून ठेवायचा. त्यासाठी मी 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि 1 लिंबू हे सगळं साहित्य आपल्याला लावून ठेवायचं आहे. आता पण थोडंसं वाटण तयार करूया. इथे मी मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतले उभे. तर कांदा थो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर कांद्यामध्ये मी तेल ओतलं 1 चमचा. कांदा आपला लालसर झाला, त्यामध्ये मी सुकं खोबरं नाही घेतलं, ओलं खोबरं घेतलं. इथे मी 1/2 नारळ ओलं खोबरं घेतलं आहे. 1 टॅमेटो, लाल हिरवी मिरचीच आहे पण ती थोडी लालसर झाली म्हणून ती 2, आणि कोथिंबीर. एवढं साहित्य आपल्याला मिक्स करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक. थंड झाल्यानंतर एवढंसं बारीक मिक्सरला लावून घ्यायचं. तर फोडणीसाठी हे ते मी हे माशाचं मातीच्या भांड्यामध्ये करते, कारण मातीच्या भांड्यामध्ये चांगली चव येते माशाचा साराला. आणि तर ते तेल घेतलं मी 2 चमचे. ते कांदा परत घेतला मी 1 बारीक चिरलेला आणि 1 बारीक चिरलेला टॅमॅटो. एवढं आपल्याला थोडंसं लालसर करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, कारण आधी आपण माशाला मीठ नाही लावलेलं आहे. ते आता आपलं जे माशाला मसाला लावून ठेवला होता 15 मिनटं, ते त्यामध्ये ॲड करायचे. आणि तेही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे पहिले. आणि त्यानंतर आपल्याला वाटण टाकायचं आहे. त्यामध्ये ते वाटण ॲड केलं मी. मस्त वाटण पण कलर मस्त वाटतोय. असं म्हशीचं सार सुकसार नक्की घरी करा. तर त्यामध्ये थोडंसं पाणी, इथे मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे पाण्यामध्ये आणि कोकम. तर एवढं साहित्यामध्ये आपल्याला म्हशीचं सार बनवायचं. बघा चांगला कड पण फुटला आहे आणि मासे पण चांगले शिजले. तर व्यवस्थित आपल्याला जेवढं सुकं पाहिजे तेवढं सुकं करा. तुम्हाला सार पाहिजे असेल सारही करू शकतात. केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसं झालं आहे ते.